सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना आम्ही लोकांनी भेट घेतली आणि त्यांना एक मांगपत्र आम्ही दिलेलं आहे आणि या मांगपत्राच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की येणारा मे मध्ये राज्यामध्ये सुरू होणार जो NPR चा सर्वेक्षण आहे, पॉप्युलेशन सर्वेक्षण, त्याच्यावर महाराष्ट्र सरकारनी ताबडतोब आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आपल्याला माहितच आहे की परवाच 2 दिवस पूर्वी बिहारची JDU आणि BJP सरकार गठबंधन सरकारनी तिथे एक प्रस्ताव पारित केलेला आहे की NPR चा जो 2010 चा मसौदा आहे त्याप्रमाणे त्या बिहारमध्ये लागू करतील। तीच मागणी आमची काँग्रेस पक्षाची संपूर्ण देशासाठी आहे आणि जिथे जिथे काँग्रेस आणि काँग्रेस गठबंधनची सरकार आहे सर्व ठिकाणी आमच्या सरकारनी अशा प्रकारच्या NPR किंवा CEA लागू करणार नाही, ह्याचा प्रस्ताव NRC लागू करणार नाही असा प्रकारचा प्रस्ताव विधानमंडळामध्ये पारित ऑलरेडी पूर्वीच केलेला आहे। म्हणून आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस समर्थित महाराष्ट्र विकास आघाडीची सरकार आहे, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेची। आमची अपेक्षा आहे की सरकारने आता अधिवेशन या राज्यामध्ये सुरू असताना ज्या महाराष्ट्रामध्ये मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोकांमध्ये दिशाभूल झालेली आहे ती लोकांना दिलासा देण्यासाठी बिहारमध्ये ज्याप्रमाणे ज्या धर्तीवर प्रस्ताव पारित झालेला आहे की 2 NPR नवे सर्वेक्षण जनगणना ज्याला आपण म्हणतोय ते सेन्सस 2010 च्या फॉर्मप्रमाणे व्हावा आणि मोदी सरकारचा सध्याचा जो घेतलेला निर्णय आहे ते महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही असा प्रकारचा प्रस्ताव ताबडतोब महाराष्ट्र सरकारनी विधानसभामध्ये आणावा अशी प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे। आणि माननीय मुख्यमंत्रीशी चर्चा करत असताना NPR बद्दल त्यांची भूमिका जी होती आम्हाला असा वाटला आहे की ते उचित निर्णय आणि समाधानकारक निर्णय घेतील। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की 2-4 दिवसांमध्ये लवकरच लवकर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ।